नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अन अकॅडमीच्या या व्हिडिओ लेक्चर सिरीजमध्ये मी भूषण धूत पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण जर का बघितलं याच्यामध्ये, तर आपण सध्या डिस्कस करत होतो इंग्लिश कॉम्प्रिहेन्शन. आपली मॉर्निंगला डिसिजन मेकिंगची सिरीज चाललेली आहे आणि इव्हिनिंगला आपण इंग्लिश कॉम्प्रिहेन्शनची सिरीज बघत आहोत. तर इंग्लिश कॉम्प्रिहेन्शनचे मित्रांनो आपले याच्याआधी 9 लेक्चर झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये पहिलं लेक्चर बेसिक इंट्रोडक्शनचं होतं आणि त्यानंतरचे जे काही लेक्चर्स होते ते 2013 ते 2019 पर्यंत जे काही पॅसेज आयोगामध्ये आलेले आहेत इंग्लिश कॉम्प्रिहेन्शनवरती कंपल्सरीली, त्याचं आपण डिस्कशन घेतलेलं आहे. आपण डिटेलमध्ये एकूण एक पॅसेज एकदम डिटेलमध्ये त्याच्यामध्ये बघितलेला आहे. तर आता मित्रांनो, आयोगाचे आलेले सगळे इंग्लिश कॉम्प्रिहेन्शनचे कंपल्सरी पॅसेज आपले झालेले आहेत, त्याच्यामुळे आता हे येणारे 5-6 लेक्चर्स जे आहेत, म्हणजेच आता 15 पर्यंत, सो जवळपास 6 लेक्चर्स जे आहेत ते आपण आता डिस्कस करणार आहोत. माझे फ्रेम केलेले पॅसेजेस आहेत याच्यामध्ये सुद्धा. आता हा जो पहिला पॅसेज आहे याच्यामध्ये मी काठिण्य पातळी जी आहे ती एकदम सोपी मेंटेन केलेली आहे. सो काठिण्य पातळी डिफिकल्टी लेवल इथे मेन्शनच आहे, इट इज एन इझियर. पुढे आपण स्टेप बाय स्टेप ही जी काही काठिण्य पातळी आहे ती वाढवत जाणार आहोत, ठीक आहे. तर चला विद्यार्थी मित्रांनो, आता इथे आपण पॅसेजला स्टार्ट करूयात. ओके, द डॉक्टर क्लेमरिंग अगेन्स्ट द रिझर्वेशन फॉर ओबीसीज हॅव डिमांडेड दॅट द मेरिट बी द सोल क्रायटेरिया फॉर द ॲडमिशन्स इन मेडिकल इंजिनिअरिंग कॉलेजेस. ओके, सो अगेन इथे काय आला, सोल म्हणजे डेफिनेटिव्ह वर्ड्स आल्यात, ओबीसी एक आले, बरोबर ना. सो रिझर्वेशनच्या बद्दल तर हा काय म्हणतोय की इथे डॉक्टर जे आहेत ते सध्या ओरडत आहेत कशाच्या अगेन्स्ट, ओबीसी रिझर्वेशनच्या अगेन्स्ट. आणि ते म्हणत आहेत की ॲडमिशनसाठी जेव्हा इंजिनिअरिंग आणि मेडिकलबद्दल आपण बोलतो, तर इंजिनिअरिंग मेडिकल कॉलेजेसमध्ये ॲडमिशनसाठी मेरिट हाच काय असला पाहिजे, क्रायटेरिया असला पाहिजे, हाच एकमात्र सोल, हाच एकमात्र क्रायटेरिया असला पाहिजे. मी कुठलंही रिझर्वेशन इन्क्लूड करायला नको असं कोणाचं म्हणणं आहे, जे डॉक्टर्स जे आहेत ते अगेन्स्ट बोलत आहेत कशाच्या, ओबीसी रिझर्वेशनच्या. देन हाऊ इज इट दॅट दे हॅवंट ऑब्जेक्टेड आयदर टू NRI कोटा और अ कैंडिडेट हू प्रोक्योर ऐडमिशन ऑन द बेसिस ऑफ कैपिटल फीस. परंतु तो म्हणतोय की कोणीसुद्धा यांच्यापैकी कोणीसुद्धा हे जे डॉक्टर म्हणतात की नाही नाही काय सोल क्रायटेरिया तुमचा काय असला पाहिजे, मेरिटच असला पाहिजे, बरोबर. सो मेरिटच्या भरोशावर तुम्ही ॲडमिशन घेतल्या पाहिजेत. पण मग तो म्हणतोय की मग का जेव्हा NRI कोटा असेल, म्हणजे जे फॉरेनचे लोक असतील, किंवा काय कॅपिटल फी म्हणजे जो मॅनेजमेंट कोटा आहे की ज्याच्यामध्ये डोनेशन वगैरे भरून किंवा पैसे भरून लोक काय करतात ॲडमिशन घेतात, याच्या अगेन्स्ट हे लोक का बुडत नाहीत. डज दिस नॉट अफेक्ट क्वालिटी, काय हे क्वालिटीला इफेक्ट करत नाही का. रिझर्वेशन वॉज इंट्रोड्यूस्ड इन कोल्हापूर स्टेट इन 1902. सो रिझर्वेशन सगळ्यात पहिले कुठे आलं, कोल्हापूर राज्यामध्ये इंट्रोड्यूस करण्यात आलेलं आहे. सो कोल्हापूरमध्ये आपल्याला माहिती आहे जसं की राजर्श्री शाहू महाराजांनी ते इम्प्लिमेंट केलं होतं. स्टेट ऑफ मैसूर आणि मैसूर स्टेटमध्ये कधी केलं होतं, 1921. आता मैसूर स्टेट म्हणजे सध्याचं कोणतं, सो तामिळनाडूचा रिजन जो आहे, बरोबर ना. सो स्टेट ऑफ मैसूर 1921 इन तामिळनाडू. तामिळनाडूमध्ये तो म्हणतोय वेअर द ह्युमन हेल्थ इंडेक्स इज मच बेटर दॅन द अदर स्टेट, जिथे ह्युमन हेल्थ इंडेक्स जो आहे, बरोबर. सो ह्युमन हेल्थ इंडेक्स आहे, सो म्हणजेच काय आरोग्याचा जो काही निर्देशांक आहे तो मच बेटर दॅन द अदर स्टेट, इतर राज्यांपेक्षा काय आहे, चांगला आहे. देअर इज ॲज मच एज 69% ऑफ द रिझर्वेशन. तिथे किती टक्के रिझर्वेशन आहे, 69% रिझर्वेशन आहे तामिळनाडूमध्ये. लेटस्ट टेक अ मोमेंट दॅट अप्पर कास्ट डॉक्टर्स आर मेरिटोरियस. ठीक आहे, आपण समजूया की उच्चवर्णीय जे काही उच्च जातीचे लोक आहेत ते मेरिटोरियस असतात डॉक्टर्स लोक. बट इज दिस एनी हेल्प टू द नेशन, पण काय याचा देशाला उपयोग आहे का, कारण मेनी ऑफ देम यूज इलाइट इन्स्टिट्यूट ॲज अ स्प्रिंग होल्ड टू गो अब्रॉड फॉर हायर वेजेस. कारण या ज्या उच्च याच्यातले जे इलाइट क्लासमध्ये लोक डॉक्टर होतात त्यातले मोस्ट ऑफ द डॉक्टर्स जे आहेत ते फॉरेन कंट्रीजमध्ये सेटल होतात, फॉरेन कंट्रीजमध्ये जॉबसाठी जातात. ओके, नियरली 70% ऑफ द डॉक्टर्स फ्रॉम एम्स गो अब्रॉड. जवळपास एम्समधनं 70% डॉक्टर्स जे आहेत ते कुठे जातात, फॉरेन कंट्रीजमध्ये जातात शिक्षण झाल्यानंतर. आणि मग त्याचा देशाला काही उपयोग आहे का, नाही. मग हाऊ आर दिस इलाइट इन्स्टिट्यूशन अंडर सच सर्कमस्टान्सेस सर्विंग इंटरेस्ट ऑफ अ कॉमन पीपल. मग असे इलाइट लोक आहेत, असे उच्चवर्णीय लोक आहेत, असे श्रीमंत लोक आहेत, हे कॉमन माणसं जे सामान्य माणसांसाठीच्या लोकांसाठी काय करणार, बरोबर ना. याचा सामान्य माणसाला तो म्हणतो काय उपयोग. ऑन अदर हँड इस हॅड बीन ऑब्झर्व इन तामिळनाडू. पण दुसरीकडेच तामिळनाडूमध्ये असं ऑब्झर्व करण्यात आलेलं आहे की जिथे की SC ST OBCचे डॉक्टर्स खूप मोठ्या प्रमाणात आहेत.
हू प्रोक्यूर ऍडमिशन इन टू द कॉलेजेस ड्यू टू द रिझर्वेशन पॉलिसी. आणि ज्यांनी रिझर्वेशनच्या भरोशावरती कॉलेजेसमध्ये काय घेतलेलं आहे, ऍडमिशन घेतलेलं आहे, ते उलट त्यांच्या राज्यामध्येच किंवा त्यांच्या शहरामध्येच राहतात आणि त्याच्यामुळेच हेल्थ केअर सर्व्हिसेस जे आहेत त्या तिथल्या काय आहेत, चांगल्या आहेत. ओके, सो असा हा झाला पहिला पॅसेज. तो पहिल्या पॅसेजमध्ये आपल्या लक्षात आलं की जे काही रिझर्वेशन च्या अगेन्स्ट आंदोलन करतायत विद्यार्थी, डॉक्टर्स व लोक वगैरे, आणि ते म्हणतात की फक्त मेरिट बेसिसवरच ॲडमिशन द्या, लेखकाच्या अँगलमधनं असं वाटतं की लेखक त्या मुद्द्याला अपोज करतोय आणि लेखक हे दर्शवायचा प्रयत्न करतोय की असं काहीच नाही आहे. उलट जिथे रिझर्वेशन आहे तिथेच जर का आपण बघितलं तर हेल्थ कंडिशन इतरांपेक्षा काय आहेत, चांगल्या प्रकारचे आहेत. नेक्स्ट पॅसेजला येऊयात. नेक्स्ट पॅरा, रिझर्वेशन इज नॉट अ फिनॉमिना एक्सक्लुसिव टू अवर कंट्री. तो म्हणतो की बरेच लोक असं क्लेम करतात की फक्त भारतामध्येच काय रिझर्वेशन आहे, पण असं नाही आहे की फक्त भारतामध्येच काय रिझर्वेशन आहे. द अमेरिकन एमएनसी आय बी एम जी काय अमेरिकन एमएनसी व्हॉलेंटरीली इंट्रोड्यूस रिझर्वेशन फॉर ब्लॅक्स इन 1930 ब्लॅक लोकांसाठी, कृष्णवर्णियांसाठी आय बी एमने काय केलं होतं की रिझर्वेशन इंट्रोड्यूस केलं होतं. इन मलेशियामध्ये देर आर रिझर्वेशन नॉट जस्ट जॉब्स बट ऑल्सो इन अ कॉन्ट्रॅक्ट्स लायसन्स अँड कंपनी शेअर्स. सो मलेशियामध्ये जर का तुम्ही बघितलं तो म्हणतोय तर फक्त जॉब्समध्येच रिझर्वेशन नाही आहे, तर कॉन्ट्रॅक्ट्समध्ये रिझर्वेशन आहे, लायसन्समध्ये रिझर्वेशन आहे आणि कंपनी शेअर मिळण्यामध्ये पण रिझर्वेशन आहे. जे मलय लोक आहेत, मलेशियाचे जे प्रॉपर जे लोक आहेत त्या मलय लोकांसाठी स्पेशल रिझर्वेशन आहे, कॉन्ट्रॅक्टसाठी, लायसन्ससाठी आणि कंपनी शेअरसाठी. रिझर्वेशन फॉर अ डिप्रेस अँड विकर सेक्शन एक्झिस्ट इन मेनी कंट्रीज लाईक ब्राझील, साऊथ आफ्रिका, जपान, नेदरलँड अँड आयर्लंड. सो तो म्हणतो की रिझर्वेशन जो आहे हा कन्सेप्ट ब्राझील, साऊथ आफ्रिका, जपान, नेदरलँड अँड आयर्लंड यासारख्या अनेक राष्ट्रांमध्ये आहे. देर आर 50% रिझर्वेशन फॉर ब्लॅक्स. सो ते कृष्णवर्णीय लोक आहेत, ब्लॅक्स जे लोक आहेत, सो त्यांच्यासाठी आणि महिलांसाठी, वुमनसाठी 50% रिझर्वेशन आहे. इन द मेडिकल फॉर अ ऑफ अ हार्वर्ड युनिव्हर्सिटी, हार्वर्ड युनिव्हर्सिटीच्या 50% याच्यामध्ये ब्लॅक लोकांसाठी आणि महिलांसाठी 50% रिझर्वेशन आहे. अँड व्हाईट्स हॅव नेवर मेड अन इश्यू ऑफ बिंग इलिजिबल ओनली फॉर 50% ऑफ दी सीट्स. ओके, आणि व्हाईट लोकांसाठी, ओके, सो जे श्वेतवर्णीय लोक आहेत, बरोबर आहे ना, हां, सो त्यांना फक्त 50% जागाच भेटतात, परंतु कधी व्हाईट लोकांनी किंवा गौरवर्णीय लोकांनी याच्याबद्दल कधी इश्यू केलेला नाही. सो याच्याबद्दल ते कधी काय असं बोललेलं नाही. इनफॅक्ट इट इज इन द हँडफुल ऑफ अँटी रिझर्वेशनिस्ट डॉक्टर्स. इनफॅक्ट जर का तुम्ही बघितलं तो म्हणतो तर जे काही अँटी रिझर्वेशनिस्ट डॉक्टर्स आहेत हू टॉक ऑफ डिसइंटिग्रेशन ऑफ द सोसायटी ऑन अकाउंट ऑफ रिझर्वेशन. सो इनफॅक्ट जर का तो म्हणतो की अँटी रिझर्वेशन डॉक्टर्स आहेत जे नेहमी सांगतात की डिसइंटिग्रेशन ऑफ द सोसायटी, रिझर्वेशन जर का आपण आणलं तर आपल्या सोसायटीमध्ये काय होणार, डिसइंटिग्रेशन होणार, सोसायटी काय होणार, दुभागल्या जाणार. हू आर रिअली रिस्पॉन्सिबल फॉर क्रिएटिंग डिसेंशन अँड ऑब्स्टॅकल्स इन द वे ऑफ सोशल जस्टिस ऑफ द ओबीसीज. उलट हेच लोक काय करतात, एका प्रकारे ऑब्स्टॅकल निर्माण करतायत किंवा डिसेशन निर्माण करतायत सोशल जस्टिसच्यामध्ये, ओबीसींच्या सोशल जस्टिसमध्ये. द मीडिया हा ऑफकोर्स प्लेड अ निगेटिव्ह रोल. अगेन मीडियाने, आपल्या देशाच्या मीडियानेसुद्धा याच्यामध्ये काय घेतलेलं आहे, एक निगेटिव्ह रोल यूज केलेला आहे. बट इट इज द रियालिटी दॅट इंडियन सोसायटी कॉन्सन्ट्रेट ऑन द कास्ट एंड. पण एकीकडे आपण हे सुद्धा स्वीकारलं पाहिजे की भारतीय सोसायटी जी आहे ती कास्टवरतीच काय आहे, आधारित आहे. If the anti-reservation are so concerned about the disintegration of the society on the caste, जर anti-reservation activist आहेत ते जर इतके जास्त मोठ्या प्रमाणात काय कन्सर्न आहेत, कशाबद्दल कन्सर्न आहेत, आपल्या सोसायटीचं डिसइंटिग्रेशन होण्याबद्दल, आपली सोसायटी दुभांगणं जाण्याबद्दल, सो दे शुड फर्स्ट लेट अ स्ट्रगल अगेन्स्ट डिस्क्रिमिनेशन. तर त्यांनी पहिले आवाज उठवायला पाहिजे की आपल्या सोसायटीमध्ये जे काही सोशल डिस्क्रिमिनेशन आहे याच्या अगेन्स्टसुद्धा त्यांनी काय आवाज उचलली पाहिजे. म्हणजे लेखक पूर्णतः या लेखामध्ये एका प्रकारे जे अँटी रिझर्वेशन ॲक्टिव्हिस्ट आहेत त्यांना काय करतोय, सो त्यांना विरोध दर्शवतोय किंवा त्यांना क्रिटिसाइज करतोय आणि तो एका प्रकारे रिझर्वेशन पॉलिसीला काय करतोय, सपोर्ट करतोय. तर आपल्याला लेखकाच्या लिखाणाचा काय अँगल कळला पाहिजे याच्यामध्ये. ओके, सो ठीक आहे, हां, मग चला पहिला पॅसेज बघूयात. द पॅरेग्राफ आयडेंटिफाईज व्हेरियस टाईप ऑफ रिझर्वेशन ॲज. ओके, सो या पॅरेग्राफमध्ये कोणत्या कोणत्या टाईपचं रिझर्वेशन दिलेलं आहे. जेंडर बेस्ड रिझर्वेशन, येस, जेंडर बेस्ड रिझर्वेशनचा उल्लेख आलेला आहे. सो वुमनला रिझर्वेशन आहे असं त्यांनी म्हटलंय ना, सो जेंडर बेस्ड रिझर्वेशनच्याबद्दल आलेला आहे. बेस्ड ऑन स्किन कलर, येस, बरोबर आहे, ब्लॅक्स, व्हाईट्स असं उल्लेख केलेलं आहे ना, त्या म्हणजे ब्लॅक्सचा उल्लेख म्हणजे बेस्ड ऑन स्किन कलर, हे पण काय बरोबर आहे. कास्ट बेस्ड रिझर्वेशन, सो अगेन येस,
सो कास्ट बेस्ड रिझर्वेशन इथे SC ST OBC याच्यामध्ये त्यांनी मेन्शन केलेलं आहे इथे, बरोबर ना. सो हे जे रिझर्वेशन आहे, सो ते कास्ट बेसिसवरती SC ST आणि काय OBC असं त्याच्यामध्ये उपर वर्णन केलेलं आहे. ओके, सो मग म्हणजेच काय की याच्यामध्ये कास्ट बेस्ड रिझर्वेशनमध्ये जेंडर बेस्ड स्किन कलर रिझर्वेशन ऑन द बेसिस ऑफ एज, एजच्या बेसिसवरती रिझर्वेशन, रिझर्वेशन वयाच्या आधारात रिझर्वेशन याचा कुठे उल्लेख केलेला नाही आहे. सो म्हणून इथे उत्तर काय येणार, AB आणि काय ABC. सो म्हणून उत्तर काय येईल, पर्याय क्रमांक 4. सो दॅट्स वाय आन्सर ऑप्शन नंबर 4, AB and C, पर्याय क्रमांक 4. नेक्स्ट, सो हा झाला पॅसेज नंबर 1. नंबर 2, पॅरेग्राफ हॅज हायलाइटेड रिझर्वेशन ओनली फॉर. सो या पॅरेग्राफमध्ये रिझर्वेशन जे आहे ते फक्त कोणासाठीचा उल्लेख केलेला आहे. सो रिझर्वेशन द पॅरेग्राफ हॅज हायलाइटेड द रिझर्वेशन इज ओनली फॉर, फक्त कोणत्या रिझर्वेशनचा उल्लेख केलेला आहे. सो इन द व्हॉट, कशामध्ये म्हणजे सॉरी कोणत्या म्हणजे कशामध्ये रिझर्वेशन, एज्युकेशन, येस बरोबर आहे. आता इथे म्हटलंच आहे ना की डॉक्टर मेडिकल इंजिनिअरिंग कॉलेज, सो याचा उल्लेख केलेला आहे त्याच्यामध्ये. अगेन प्रमोशन्स, प्रमोशन्समध्ये रिझर्वेशन पाहिजे असा कुठे पूर्ण पॅरेग्राफमध्ये बघा प्रमोशन्समध्ये उल्लेख केलेला आहे का. सो प्रमोशन्सचा कुठेही उल्लेख आलेला नाही आहे. हां, जॉब्समध्ये रिझर्वेशन, जॉब्समध्ये काय असायला पाहिजे, रिझर्वेशन असायला पाहिजे. तर तुमच्या याच्यामध्ये तुम्हाला काय भेटलं पाहिजे, जॉब्समध्ये काय भेटलं पाहिजे, रिझर्वेशन भेटलं पाहिजे. अगेन असा जॉब्समध्ये रिझर्वेशनचा उल्लेख आहे, येस. त्यांनी मेन्शन केलं आहे की IBM जी कंपनी आहे त्यांनी व्हॉलेंटरी इंट्रोड्यूस ब्लॅक्समध्ये आपल्या कंपनीमध्ये रिझर्वेशन दिलं आहे, येस आहे उल्लेखित. लायसन्स, येस लायसन्समध्ये पण रिझर्वेशन आहे, मलेशियाचा लायसन्स रिझर्वेशनचा उल्लेख केलेला होता त्यांनी. ओके, सो मलेशिया अशी कंट्री आहे तो म्हणतो की त्याच्यामध्ये काय लायसन्सला कॉन्ट्रॅक्ट्स अँड लायसन्समध्ये पण काय लागतो, बरोबर ना, मले पीपलला. सो रिझर्वेशन दिलेलं आहे. सो AC आणि D, सो AC आणि D हे बरोबर प्रमोशनमधल्या रिझर्वेशन कुठे उल्लेख केलेला नाही म्हणून उत्तर करणार तुमचं. सो म्हणून तुमचं प्रॉपर उत्तर होईल पर्याय क्रमांक 2. हु आर अपोजिंग टू द रिझर्वेशन्स, रिझर्वेशनला आपल्या याच्यामध्ये कोण अपोज करत आहे. सो हु आर अपोजिंग टू द रिझर्वेशन्स, इंडियन इंजिनियर्स. सो इंडियन इंजिनियर्सचा कुठे उल्लेख नाही, इथे डॉक्टर फक्त इथे इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये नसायला पाहिजे, पण हा जो अपोज आहे हा इंजिनियर्सनी केलेला नाही आहे. व्हाईट स्किन पीपल, अगेन इथे व्हाईट स्किन पीपलचा पण कुठे उल्लेख केलेला आहे का, नाही. MNC कंपनीज याचा पण कुठे उल्लेख केलेला आहे की MNC कंपनीज आहे किंवा श्वेतवर्ण आपल्या इंडियाचा मुद्दाच नाही, श्वेतवर्ण वगैरे व्हाईट सिंपल. हा येस, इथे डॉक्टर्स स्टार्टिंगचीच लाईन आहे, डॉक्टर्स क्लेमरिंग अगेन्स्ट द रिझर्वेशन्स, बरोबर आहे. डॉक्टर क्लेमरिंग द अगेन्स्ट द रिझर्वेशन्स. सो इथे उत्तर करणार पर्याय क्रमांक 3. सो इथे उत्तर काय होईल, सो दॅट्स वाय आन्सर ऑप्शन नंबर 3. हां, सो 3चं काय, 3 होईल. देर आर 50% रिझर्वेशन इन हार्वर्ड युनिव्हर्सिटी फॉर. सो आपण जर इथे बघितलं, सो 50% रिझर्वेशन आहे. सो इथे बघा, इथे आलेला आहे रेफरन्स हार्वर्ड युनिव्हर्सिटीचा, हार्वर्ड युनिव्हर्सिटी. सो देर इज 50% रिझर्वेशन फॉर द ब्लॅक्स अँड वुमन इन मेडिकल फॅकल्टी इन हार्वर्ड. सो जे श्वेत लोक आहेत, सो बरोबर ना, सो अश्वेत लोक आहेत, सॉरी श्वेत नव्हे, सो जे इंग्लिश कृष्णवर्णीय लोक आहेत त्यांच्यासाठी रिझर्वेशन आहे तो म्हणतो, आणि महिलांसाठी. सो वुमन, ओके, आता इथे थोडं बघा कन्फ्युजिंग आहे, वुमन आणि ब्लॅक जर का तुम्ही बघितलं तर ब्लॅक आणि वुमन असा उल्लेख त्यांनी केलेला आहे. मग आता वुमनमध्ये तर दोन्ही पण येतीलच. आता ब्लॅक अँड वुमन म्हणजे फक्त ब्लॅक वुमन असं नका करू, त्याला ब्लॅक वेगळे झाले, मग त्यामध्ये ब्लॅक मेन पण आले. हां, सो ब्लॅक मेनला पण भेटणार आणि ब्लॅक वुमनला पण भेटणार, बरोबर आहे ना. सो ब्लॅक आहे म्हणजे तो मेल असेल की वुमन असेल, आणि आमची वुमन आहे तो वुमनमध्ये काय, सो व्हाईट वुमन पण असेल. अरे कारण फक्त ब्लॅक वुमन होईल का ती वुमन, म्हणजे त्यात तर सगळ्या वुमन आले, तर मग त्यात व्हाईट वुमन पण येईलच ना. सो हे पण बरोबर, पण व्हाईट मेन, मेनला सो श्वेत लोक आहेत, बरोबर ना. सो व्हाईट मेनला तिथे कुठे रिझर्वेशन देण्यात येत आहे असं कुठे उल्लेखित केलेलं आहे का, नाही. सो म्हणून इथे उत्तर काय येणार, पर्याय क्रमांक 2, AC आणि काय D. सो दॅट्स वाय द आन्सर ऑप्शन नंबर 2, AC आणि काय D. इज ऑथर ॲडव्होकेटिंग फॉर द रिझर्वेशन, काय ऑथर जो आहे, लेखक जो आहे, तो रिझर्वेशनचा काय करतोय, सपोर्ट करतो आहे का. आपलं पूर्ण लिखाणाचा आपण बघितला, जे अपोज करतात त्यांना तो क्रिटिसाइजच करतोय, बरोबर आहे ना. आता म्हणतो पूर्ण जिथे जिथे रिझर्वेशन आहे तिथे जर का आपण बघितलं तर कंडिशन्स काय, मेडिकल फॅसिलिटीज चांगले आहेत. सो म्हणजेच काय, इज ही ॲडव्होकेटिंग द रिझर्वेशन, येस. सो नो म्हणता येईल, नॉट क्लिअर, कांड से नाही. सो उत्तर करणार पर्याय क्रमांक 2. सो दॅट्स वाय युअर आन्सर इज व्हॉट, सो 5 उत्तर करणार ए ओनली. सो दॅट्स वाय आन्सर फॉर 5 इज व्हॉट, ए ओनली, फक्त ए. ओके, कळलं विद्यार्थी मित्रांनो. सो हा होता आपला पहिला पॅसेज. हां, देन विल टेक द सेकंड पॅसेज आणि मग अगेन त्याचे पण प्रश्न घेऊयात.
द फायनान्शियल सेक्टर हॅज अंडरगोन अ रॅपिड ट्रान्सफॉर्मेशन. सो सध्याच्या स्थितीमध्ये फायनान्शियल सेक्टर जे आहे ते फार मोठ्या चेंजेसमधनं गेलेलं आहे, फार रॅपिड ट्रान्सफॉर्मेशनमधनं गेलेलं आहे. द कॉम्पिटेटिव्ह अँड डिरेग्युलेटरी फोर्सेस हॅव ब्रॉट अबाउट परपॅच्युअल शिफ्ट इन कस्टमर एक्सपेक्टेशन. तर सध्याचं जे काही कॉम्पिटेटिव्ह ॲटमॉस्फिअर आहे त्याच्यामुळे कस्टमरचा जो काही दृष्टिकोन आहे बघण्याचा आणि त्याच्या जे काही एक्सपेक्टेशन्स आहेत, ओके, सो एक्सपेक्टेशन्स जे आहेत त्याच्या ज्या काही अपेक्षा आहेत त्याच्यामध्ये फार चेंज झालेला आहे सध्याच्या स्थितीमध्ये. विथ द ॲडव्हान्समेंट ऑफ ICT इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजीच्या ॲडव्हान्समेंट नंतर द कस्टमर एक्सपेक्ट्स इझी फास्ट अँड इफिशियंट सिक्युअर फायनान्शियल सर्व्हिसेस. सो जर का इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या याच्यामध्ये जर का आपण बघितलं तर सध्या कस्टमर एक्सपेक्ट करतो की ज्या काही फायनान्शियल सर्व्हिसेस आहेत त्या त्याला इझी भेटाव्यात, ओके, फास्ट भेटाव्यात, इफिशियंट भेटाव्यात, बरोबर आहे ना, ॲट अ रिझनेबल कॉस्ट आणि स्वस्त दरात सुद्धा भेटाव्यात, ओके, सरळ मार्गी त्याला भेटाव्यात, फास्ट असावेत, इफिशियंट असावी, ओके, अशी त्याची अपेक्षा आहे. आणि विथ अ सिंगल विंडो सर्व्हिसिंग, सो एकाच विंडोवरती उभे राहून त्याला सगळ्या गोष्टी करता आल्या पाहिजे. सो दॅट इज विथ द सिंगल विंडो सर्व्हिसिंगमध्ये सगळ्या सगळ्या गोष्टी भेटल्या पाहिजे. इन दिस चेंज बिझनेस सिनॅरिओ, काय हे बिझनेस सिनॅरिओला बदल करेल का? कस्टमर वॉन्ट टू डिलिबरेटली एक्झरसाइज अ चॉईस अवेलेबल टू देम. सो कस्टमरला काय, सो इन जनरल एक्झरसाइज त्याला जे काही चॉईस अवेलेबल आहे तो त्या एक्झरसाइजमध्ये करण्याचा काय करतो, प्रयत्न करतो. द ट्रॅडिशनल कन्सेप्ट ऑफ लॉयल्टी बिल्ट ओवर अ पिरियड ऑफ टाईम, ओके, सो ट्रॅडिशनल कन्सेप्ट जो आहे, ओके, सो लॉयल्टी जी मेंटेन करतो आपण, बरोबर आहे ना, सो दॅट इज कन्सेप्ट ऑफ लॉयल्टी जी आहे, सो बिल्ड ओवर अ पिरियड ऑफ टाईम एक इन टू सिग्निफिकन्स इफ द रिलेशन्स इज नॉट नर्चर्ड अफ्रेश, बरोबर आहे ना. सो जर का ते जे रिलेशनशिप आहे त्याला हे नाही केलं, नर्चर्ड नाही करण्यात आला दोन्ही साईडनी, तर त्याला काही महत्त्व राहत नाही. कस्टमर जो आहे त्याला दुसरीकडे भेटला तर तो दुसरीकडे जाणार. सो लॉयल्टी ते महत्त्वाची नाही आहे कस्टमरसाठी. अकॉर्डिंग टू द इन ऑर्डर टू रिमेन कॉम्पिटेटिव्ह इन मीटिंग राइजिंग एक्सपेक्टेशन ऑफ द कस्टमर, बँक्स आर इन हॅज देअर रोल फ्रॉम द ट्रॅडिशनल वन ऑफ एक्सेप्टिंग डिपॉझिट अँड लेंडिंग टू दॅट ऑफ बिकमिंग कॉम्प्रिहेन्सिव्ह फायनान्शियल प्रोव्हायडर. तर आता हे जे तो म्हणतो की इतकं जास्त मोठ्या प्रमाणामध्ये काय आहे, कस्टमरच्या सध्याच्या स्थितीमध्ये एक्सपेक्टेशन ज्या आहेत त्या काय झालेल्या आहेत, वाढलेल्या आहेत. आणि मग आता अशा केसमध्ये त्याच्या अगेन ज्या एक्सपेक्टेशन आहेत त्याला पुरे पडण्यासाठी, ओके, सो बँकांना आपली जी काही फक्त एक डिपॉझिट एक्सेप्ट करणे आणि काय करणे, सो कुठे डिपॉझिट स्वीकारणे आणि ते काय करणं, सो एक याच्या बाहेर पडून त्यांना आता काय केलं पाहिजे, त्यांनी विचार केला पाहिजे. बँक्स आर नाऊ ऑफरिंग अ होस्ट ऑफ फायनान्शियल प्रोडक्ट्स आर्किटेक्ट टू मीट द कस्टमर्स अस्पायरिंग इन्क्रीजिंग नीड. सो सध्या बँक जे आहेत ॲज अ होस्ट म्हणून बघतायत, बरोबर ना, सो मीट एक्सपायरिंग नीड जे आहेत जे काही त्याचे कस्टमरचे एक्सपेक्टेशन आहे त्याला मीट करण्याचा बँक्स काय करत आहेत, प्रयत्न करत आहेत. इट इज द कस्टमर हू इज इनडायरेक्टली बेस्ट. पण या सगळ्या गोष्टींमध्ये सगळ्यात जास्त फायदा काय आहे, सगळं चेंज होत आहे बँकिंग स्ट्रक्चरमध्ये, पण याचा फायदा काय आहे, कस्टमरलाच सगळ्यात जास्त होणार आहे. धीस प्रोसेस अपार्ट फ्रॉम बॉर्डनिंग देअर सर्व्हिसेस पोर्टफोलिओ, बँक्स हॅव बीन स्ट्रायव्हिंग टू द लोअर ट्रान्झॅक्शन ॲट ऑल. या सगळ्या याच्यामध्ये, सो त्याचं फायनान्शियल प्रोस्पेक्टिव्ह वगैरे आहे, सो फक्त बँक जी आहेत ती आपली ट्रान्झॅक्शन जी आहे ती नेहमी काय कमी किंवा लोअर ठेवण्याचं काय करणार आहे, प्रयत्न करणार आहे. डिरेग्युलेशन इन द फायनान्शियल सेक्टर हॅज ब्रॉट न्यू अपॉर्च्युनिटीज, ओके, सो आता सध्या डिरेग्युलेशन झालेलं आहे, सो रेग्युलेशन आता कमी झालेले आहेत, नियमनं जे आहेत ते शिथिल करण्यात आले आहेत, निर्बंध जे काही होते ते आता सध्या काय झालेले आहेत, शिथिल करण्यात आलेली आहेत. आणि त्याच्यामुळे फार मोठ्या नव्या प्रमाणात काय आलेल्या आहेत, अपॉर्च्युनिटीज आलेल्या आहेत, विच हॅव ॲल्सो ॲडेड, परंतु त्याच्यासोबतच काय रिस्कसुद्धा काय आहे, वाढलेली आहे. सो बँकांची आता काय रिस्क वाढलेली आहे. द ऑपरेटिंग एन्व्हायरमेंट हॅज बिकम मोर डायनामिक अँड मार्केट मोर व्हॉलाटाईल. सो सध्या मार्केट, सो ऑपरेटिंग सध्याचे एन्व्हायरमेंट जे आहे ते खूप डायनामिक आहे आणि मार्केट खूप जास्त काय आहे, व्हॉलाटाईल आहे. बँक्स फेस द व्हेरायटी ऑफ द रिस्क. सध्या बँका ज्या आहेत त्या एक फार मोठ्या प्रमाणात रिस्क आहेत, सो वेगळ्या रिस्क आहेत त्या क्या काय करत आहेत, फेस करत आहेत. मग कोणत्या कोणत्या रिस्क, तर कोणत्या ऑप्शनल रिस्क आहेत, मार्केटची सध्याची रिस्क आहे, क्रेडिटची रिस्क आहे, ओके, सो अगेन इंटरेस्टची काय त्याची रिस्क आहे, लिक्विडिटीची रिस्क, असे काय तर तो रिस्क सांगतो आहे, पोर्टफोलिओ हे एटसेट्रा. सो रिस्कला संदर्भात तर हे करा. बिसाइड द रेग्युलेशनल रिस्क, रिकॉग्नायझिंग द क्वांटम अँड इम्प्लिकेशन ऑफ दिस रिस्क, बँक हॅव इम्प्लिमेंटेड IT पावर्ड रिस्क मॅनेजमेंट. सो सोबत विथ दॅट बँकांनी आता काय केलेलं आहे, सो इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी पावर्ड काय रिस्क मॅनेजमेंट सिस्टीमसुद्धा आणलेली आहे. सो कशा प्रकारे चेंजेस होत आहेत बँकिंग सेक्टरमध्ये, याच्याबद्दल हा तुम्हाला पूर्ण एक ओव्हरव्ह्यू देणारा काय आहे
पॅसेज आहे. या पॅसेजमधून तुम्हाला हे सांगण्यात आलेलं आहे की कशा प्रकारे बँकिंग सेक्टरमध्ये काय झालेले आहेत, चेंजेस झालेले आहेत. तर मित्रांनो, आणखी एक पहिली महत्त्वाची हे, तर आता आपण याचं प्रश्न, आता हा झाला पॅसेज, तर याचं डिस्कशन आपण प्रश्नाचं करूयात. पण त्याच्या आधी विद्यार्थी मित्रांनो, काही आपण महत्त्वाची इन्फॉर्मेशन घेऊयात. तर जसं मी तुमच्याशी सध्या संवाद ज्या प्लॅटफॉर्मवरनं साधतो आहे, तो प्लॅटफॉर्म कोणता आहे, हा दॅट इज अन अकॅडमीचा आपला प्लॅटफॉर्म आहे. आम्ही नेहमी यांना दर लेक्चरमध्ये धन्यवाद देतो की त्यांनी मला एक अपॉर्च्युनिटी किंवा एक डायस उपलब्ध करून दिला तुमच्याशी संवाद साधण्यासाठी. तर विद्यार्थी मित्रांनो, अन अकॅडमीने तुमच्यासाठी खास करून असे अनेक प्लॅन कोर्सेस आणलेले आहेत. सो स्पेशली आपण EMPSC राज्यसेवेची जी काही तयारी करतो, सो आपला जो काही कोर्स आहे तो MPSC राज्यसेवा हा आपला कोर्स आहे, बरोबर आहे. आणि या MPSC राज्यसेवेच्या कोर्सेसमध्ये तुम्ही जर का बघितलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला इन जनरल अन अकॅडमीचे GS आणि CSAT पूर्वपरीक्षेची आणि मुख्य परीक्षेसुद्धा, पूर्वपरीक्षेच्या दृष्टीने GS आणि CSATचे काही कोर्सेस आहेत. त्याच्यामध्ये माझ्याप्रमाणे अनेक एज्युकेटर्स आहेत, ते तुम्हाला गाईड करतात. जसं की रमेश रुणवाल सर वगैरे असे चांगले एज्युकेटर्स आहेत, तुम्हाला माहितीच आहे रमेश रुणवाल सरांचे इकॉनॉमिक्स वगैरे, तर त्याच्यामधनं तुम्हाला ते गायडन्स करतायत. तर याचे फार नॉमिनल फीजमध्ये पेड कोर्सेस आहेत. सो फक्त 7,000 रुपये फी आहे, आणि या 7,000 फीमध्ये एक वर्षाचं, सो 1 इयरचं काय सबस्क्रिप्शन आहे, याच्यावरती तुम्हाला 10% डिस्काउंट भेटेल जर का तुम्ही माझा कोड यूज केला. माझा कोड आहे भूषण CSAT, हा जर का तुम्ही कोड यूज केला तर याच्यावर तुम्हाला 10% डिस्काउंट भेटणार आहे. तर 7,000 जागी हा जो कोर्स आहे तो तुम्हाला 6,300 रुपयामध्येच काय मिळणार आहे. सो 6,300 मध्येच तुम्हाला हा कोर्स मिळू शकतो. तर तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता. इवन तुम्हाला जर का हा कोर्स 1 वर्षाचा लावायचा नसेल तर यांचे अगेन 3 महिने, 2 महिने, 1 महिना आणि 6 महिने, 6 मंथचे सुद्धा काही कोर्सेस आहेत. तर ते सुद्धा तुम्ही बघू शकता आणि ते जॉईन करू शकता. त्याच्याशी भूषण CSAT हा कोर्स कोड यूज करा, की हा जर का तुम्ही कोड यूज केला तर तुम्हाला बऱ्यापैकी त्याच्यावरती डिस्काउंट मिळू शकेल. ओके, तर चला विद्यार्थी मित्रांनो, आता आपला जो पॅसेज झाला होता फायनान्शियल सेक्टरचा त्याला आठवा. ओके, सो फायनान्शियल सेक्टरचा हा जो पॅसेज आहे, सो त्याच्या आपण आता प्रश्न डिस्कशनला स्टार्ट करूयात. अकॉर्डिंग टू द पॅसेज, फॅक्टर्स विच इनकरेज रिव्होल्युशन इन बँकेमध्ये, रिव्होल्युशन येत आहे किंवा बँकिंग सेक्टरमध्ये चेंज होत आहे, तर हे जे काही चेंज आहे हे कोणत्याच गोष्टींमुळे होत आहे. फायनान्शियल सेक्टरमध्ये डिरेग्युलेशन होत आहे, बरोबर आहे. इथेच उल्लेख आहे बघा या डिरेग्युलेशनचा, आणि त्याच्यामुळे नवीन अपॉर्च्युनिटीज आलेल्या आहेत. सो फायनान्शियल सेक्टर डिरेग्युलेशन, येस. बँक्स रोल ऑफ एक्सेप्टिंग डिपॉझिट अँड लेंडिंग. सो बँकेचं काय व्याज देणं, सॉरी कर्ज देणं आणि काय ठेव स्वीकारणं, एक्सेप्टिंग अ डिपॉझिट अँड लेंडिंग, याचा उल्लेख आहे. पण फक्त उल्लेख आहे म्हणून उत्तर मार्क करू नका. तो काय म्हणतो की बँक्स आर इनहान्सिंग देअर रोल फ्रॉम ट्रॅडिशनल एक्सेप्टिंग डिपॉझिट अँड लेंडिंग टू द बिकमिंग कॉम्प्रिहेन्सिव्ह फायनान्शियल सर्व्हिस प्रोव्हायडर. तर सध्या बँक जो आहे तो त्यांचा जो काही रेग्युलर रोल होता, कारण आपण बँकेकडे कोणत्या उद्देशाने बघतो, की आपल्याकडे फक्त एकच असतं, कारण बँक म्हटली म्हणजे आपल्याला काय वाटतं, ती लोन देते, कर्ज देते, बरोबर आहे. त्याच्यावरती काय, सो लोन देते आणि इन जनरल नाही तर मग काय करते, ठेवी स्वीकारते, बरोबर आहे ना. सो नाही तर काय स्वीकारते, ठेवी स्वीकारते. तर मग आता इन जनरल असंच आपण त्याला काय करतो, कन्सिडर करतो बँकांना. पण तो उलट याच्या पलीकडे कम्प्लीट फायनान्शियल सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणून बँका काम करतायत. तर हा तर रेग्युलर रोल आहे, हा काही रिव्होल्युशन हा रोल काय, त्यामध्ये रिव्होल्युशन नाही आणतोय. तर रिव्होल्युशन आणण्यासाठी हा रोल कामाचा आहे का, नाही, हा तर रेग्युलर रोल आहे. हा रायझिंग कस्टमर्स एक्सपेक्टेशन, बरोबर आहे. सध्या कस्टमरचे एक्सपेक्टेशन जे आहेत ते खूप जास्त वाढत आहेत, आणि त्याच्यामुळे त्याला पुरे पडण्यासाठी बँका आपल्या याच्यामध्ये पाहिजे तसा काय करत आहेत, बदल करत आहेत. तर रायझिंग कस्टमर एक्सपेक्टेशन हा याच्यामध्ये काय होणार, हा एक महत्त्वाचा रोल त्याच्यामध्ये होऊ शकतो. ॲडव्हान्समेंट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी. सो ICT इंडस्ट्रीचं इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी ICTमध्ये काय होत आहे, चेंज होत आहेत, येस. सो ICTचा उल्लेख केलेला आहे. कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी, द कस्टमर एक्सपेक्टेशन विथ द ॲडव्हान्समेंट ऑफ ओके इफिशियंट अँड सिक्युअर फायनान्शियल रिटर्न कॉस्ट थ्रू अ सिंगल सर्व्हिसिंग इन अ चेंज बिझनेस सिनारिओ, कस्टमर हॅव लिबरली एक्झरसाइज चॉईसेस अवेलेबल टू देम, बरोबर आहे ना. हां, सो ती म्हणतो फायनान्शियल सेक्टर हॅज अंडरगोन रॅपिड ट्रान्सफॉर्मेशन, द कॉम्पिटेटिव्ह अँड डे रेग्युलेटरी फोर्सेस हॅव ब्रॉट अबाउट द परसेप्टेबल शिफ्ट टू द कस्टमर्स एक्सपेक्टेशन्स, बरोबर आहे ना. हां, सो मग आता अगेन, सो ॲडव्हान्समेंट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी, येस, ही गोष्टसुद्धा आहे की जी काय करते तुमच्या सेक्टरमध्ये रिव्होल्युशनला काय करते आहे, इन्करेज करत आहे. तर म्हणून तुमचं उत्तर करणार ए, सी आणि काय, डी. सो इथे ADC बघा असा पर्याय आलेला, एकदा असा उलटा पर्याय सुद्धा, म्हणजे असं नाही की AC नंतर डी देईल, कधी कधी ADC असं पण येऊ शकतं. सो उत्तर काय होणार, AD आणि काय, सी. सो दॅट्स वाय युअर आन्सर इज वॉट, सो तुमचं उत्तर काय, पर्याय क्रमांक 3. देन
रेफरन्स ऑफ द इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी रेफर्स टू. सो आय सी टी इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीचा रेफरन्स जो आहे तो कशाच्या संबंधामध्ये आहे इथे पॅसिवमध्ये? बिझनेस. ओके, सो बिझनेसच्या संबंधामध्ये आहे? नाही. ई कॉमर्स, ई कॉमर्सच्या संबंधामध्ये आहे का? नाही. हां, यम कॉमर्स, सो अगेन हे पण होणार नाही. हां, सॉरी, इलेक्ट्रॉनिक कॉमर्स होईल ना. हां येस, ई कॉमर्स आणि काय? बँकिंग वर्क. सो ई कॉमर्स आणि काय? बँकिंग वर्क. सो दॅट्स वाय इथे जर का तुम्ही बघितलं तर मग आता फायनान्शियल सर्व्हिसेस वगैरे याच्यामध्ये त्यांनी मेन्शन केलेलं आहे इथे, बरोबर आहे ना. हां, सो म्हणून इथे बेटर होईल तुमचं उत्तर काय येणार? सो युअर आन्सर विल बी व्हॉट? सी अँड डी. ओके, तर विद्यार्थी मित्र याचं उत्तर तुमचं काय येणार इथे? सो बेटर वे ई कॉमर्स आणि काय? बँकिंग वर्क. ओके, सो दॅट इज व्हॉट इलेक्ट्रॉ आता तसं डायरेक्ट उल्लेखित केलेलं नाही याच्यामध्ये, आणि पण तुम्ही बिझनेसमध्ये नाही घेऊ शकत, म्हणजे नेमकं इथे जे काही तो म्हणतो आहे, बरोबर आहे ना. सो बँकिंग वर्कचा त्याच्या उल्लेख आहे, सो आय सी टीचा याच्यामध्ये यूज केलेला आहे, बरोबर आहे ना. बिझनेस थोडं याच्यामध्ये थोडं कन्फ्युजन होऊ शकतो तुम्हाला या प्रश्नामध्ये, डाऊटफुल होऊ शकतं हा प्रश्न, ठीक आहे. पण मग बेटर ज्याच्यामध्ये आन्सर जे आहे ते काय होईल? पर्याय क्रमांक 3. व्हॉट आर द व्हेरियस कस्टमर्स एक्सपेक्टेशन मेन्शन इन द पॅसेज? कस्टमर जो आहे त्याचं एक्सपेक्टेशन काय? तर पहिल्या पॅरामध्ये आपण बघितलं होतं की त्याचे एक्सपेक्टेशन काय काय असतात, बघा इथे आलेलं आहे त्याच्यामध्ये की त्याचं काय काय एक्सपेक्टेशन असतं आहे. हां, सो कस्टमर एक्सपेक्ट इझी, फास्ट, इफिशियंट, सिक्युअर फायनान्शियल सर्व्हिसेस ॲट रिजनेबल कॉस्ट थ्रू सिंगल विंडो सर्व्हिसिंग चार्ट बिझनेस स्किनॅरिओ. कस्टमर हॅव लिबरेटली एक्सरसाइज चॉईसेस अवेलेबल टू देम, बरोबर आहे ना. सो काहीतरी दिलेलं आहे, रिजनेबल कॉस्ट फायनान्शियल ट्रान्झॅक्शन, बरोबर आहे. सो रिजनेबल कमी किमतीमध्ये त्याला काय फायनान्शियल कॉस्ट ट्रान्झॅक्शनमध्ये मिळाली पाहिजे. सिंगल विंडो सर्व्हिसिंग, एकाच खिडकीद्वारे, येस उल्लेख आहे याचा सुद्धा. मेंटेनिंग लॉयल्टी विथ द बँक्स, अरे तो म्हणतोय की तो जमाना गेलाय की कस्टमर एका बँकेतून लॉयल्टी मेंटेन ठेवायचे, हे की कस्टमरचं एक्सपेक्टेशन थोडी आहे की लॉयल्टी ठेवणार तो. सरळ गोष्ट आहे की त्याला जर सर्व्हिसेस नाही भेटल्या तर तो दुसरीकडे जाणार. म्हणून आता तो लेखकच म्हणला इथं, तुम्ही जर का पॅसेजमध्ये बघितलं तर त्यांनी मेन्शन केलेलं आहे यामध्ये की द ट्रॅडिशनल कन्सेप्ट जो होता की लॉयल्टी बिल्ड ओवर अ पिरियड, ओके, सो ऑफ टाइम पेल्स इन टू द इनसिग्निफिकन्स इन द रिलेशनशिप इज नॉट नर्चर्ड. ओके, सो तो म्हणतो जर ते नर्चर्ड केली नाही, त्यासाठी वर्क केलं नाही तर तो चाला जाईल, तो आधीचा जो काही कन्सेप्ट होता तो आता काही कामाचा नाही. तर हा काही कस्टमरचं एक्सपेक्टेशन नाही आहे की लॉयल्टी ठेवणं. इझी, क्विक, इफिशियंट, सिक्युअर फायनान्शियल सर्व्हिसेस, येस, इझी, क्विक आणि सिक्युअर फायनान्शियल सर्व्हिसेस तुम्ही दिल्या पाहिजेत. सो ए, बी आणि काय? डी. सो म्हणून उत्तर काय येणार 8चं? पर्याय क्रमांक काय? 1 होईल. सो 8 आन्सर ऑप्शन नंबर 1. 9 बघा, मेजर कॉन्टेक्स्ट ऑफ द पॅराग्राफ, होल पॅराग्राफ इज, सो पॅराग्राफचा मुख्य मुद्दा, सो मेजर कॉन्टेक्स्ट काय आहे मुख्य मुद्दा? इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कम्युनिकेशन सिस्टम इन बँकिंग उल्लेखित तर आहे. बँकिंग सेक्टर डिरेग्युलेशन, बँकिंग सेक्टरमध्ये डिरेग्युलेशन झालेलं आहे हे पण आहे. कस्टमर्स एक्सपेक्टेशन पण वाढत आहेत. रिव्होल्युशन इन बँकिंग सेक्टर, सो बेटर वे जर का आपण आता चारही गोष्टींचा उल्लेख आहे पण होल पॅराग्राफचे सेंट्रल थीम किंवा मेजर आयडिया जर का तुम्हाला विचारलं तर मेजर आयडिया किंवा होल आयडिया तर हा काय? ओव्हरऑल या तिघांचा उल्लेख आहे, पण या तिघांचा उपयोग कशासाठी? ओव्हरऑल रिव्होल्युशन इन द बँकिंग सेक्टर. बँकिंग सेक्टरमध्ये काय होत आहेत? रिव्होल्युशन होत आहे त्याच्याबद्दल आहे. सो उत्तर क्रम परिक्रमांक 4. अकॉर्डिंग टू द पॅराग्राफ द व्हेरियस रिस्क दॅट बँक्स आर फेसिंग आर, सो सध्याच्या पॅरेग्राफनुसार बँका ज्या आहेत त्या कोणत्या कोणत्या प्रकारच्या रिस्क ज्या आहेत त्या फेस करत आहेत. ओके, सो कोणत्या कोणत्या रिस्क आहेत की त्या बँक्स काय आहेत, सो सध्याच्या स्थितीमध्ये फेस करत आहेत? सो बिझनेस ऑपरेशनल रिस्क, येस, बिझनेस कसे ऑपरेट केले पाहिजेत किंवा काय ही रिस्क आहे, बिझनेस ऑपरेशनल रिस्क, बरोबर आहे. हां, सो इथे त्याने मेन्शन केलेलंच आहे. सो बिझनेस ऑपरेशनल रिस्क, आता इथे बघा रिस्क इथे लास्टच्यामध्ये आलेले आहेत. हां, सो ऑप्शनल रिस्क जो आहे, आता ऑप्शनल काय म्हणजेच काय? बिझनेस ऑपरेशनल रिस्क आहे. हां, सो बिझनेस ऑपरेशनल रिस्क आहे. अगेन रेप्युटेशन रिस्क आहे, येस, आहे उल्लेखित त्याच्यामध्ये. सो फेस द व्हेरायटी रिस्क, मार्केट क्रेडिट विच इन्क्लूड द रेट रिस्क, लिक्विडिटी, फॉरेक्स, डी पोर्टफोलिओ एटसेट्रा बिंग द रेप्युटेशनल रिस्क, आहे उल्लेखित रेप्युटेशनल रिस्कचा, येस. सो रेप्युटेशनल रिस्कसुद्धा येईल याच्यामध्ये. हां, क्रेडिट रिस्क, सो इथे तुम्हाला काय क्रेडिट देण्यात येतं तर क्रेडिटचा रिस्क तर डायरेक्ट आहेच त्याच्यामध्ये. ओके, सो इंटरेस्ट दिलेला आहे, क्रेडिट रिस्क आहे उल्लेखित, बघा आहे क्रेडिट रिस्क पण असेल. आणि मार्केटची रिस्क आहे, ओके, सो हे पण उल्लेखित आहे ना त्याच्यामध्ये. सो हे ओव्हरऑल हे जे काही आहे ते काय सगळं मार्केटवरती डिपेंडेंट आहे. तर ही जी काही रिस्क आहे मार्केटवर मोर वॉलेटाइल झालेलं आहे तर ती काय त्याचीच रिस्क आहे, तो व्हेरायटी ऑफ द रिस्क. हे सगळ्या गोष्टी कशामध्ये येतातच? सो मार्केट अँड क्रेडिट रिस्क आहेच त्यांनी उल्लेखित, मार्केट अँड क्रेडिट रिस्क, तर हे पण होईल. सो म्हणजे याच्यामध्ये जर का तुम्ही बघितलं तर चारही गोष्टी होतील, म्हणून तुमचं उत्तर काय होणार? डी ए सी बी ए बी सी डी, चारी म्हणजे डी ए सी बी कोणते असेल त्याच्यामध्ये चालेल. सो म्हणून तुमचं उत्तर काय आहे प्रश्न क्रमांक 10चं? उत्तर होईल पर्याय क्रमांक 3. सो दॅट्स वाय द आन्सर क्वेश्चन नंबर 10 आन्सर इज ऑप्शन नंबर 3.
तर मित्रांनो, अशा प्रकारे आपले इझी लेवलचे हे पॅसेजेस होते. आणखी पुढचं सुद्धा लेक्चर जे आहेत ते इझी लेवलच्या पॅसेजवरतीच होणार आहे, आणि त्यानंतर थोडं थोडं आपण हळूहळू आपले जे काही आहेत ते डिफिकल्टी लेवल जी आहे, कठीण पातळी वाढवत जाणार आहोत. ओके, थँक्यू, धन्यवाद मित्रांनो, थँक्यू व्हेरी मच.